आता आपल्या सोबत गप्पा मारायला आले आहेत संतोष जुवेकर, गौरी नलावडे आणि अभिषेक केळकर. या गप्पांचा विषय असा आहे की लवकरच त्यांचा नवा सिनेमा अधम आपल्या भेटीला येतोय. सिनेमाचं नाव आणि यातली जोडी एकदम फ्रेश आहे. तर चला यांच्याकडूनच जाणून घेऊ की काय आहे अधम. मी जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली की त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये गोष्ट होती की चॉईस म्हणजे निर्णय, वी आर आवर चॉईसेस, ही जी लाईन आहे जॉबॉल सार्त्रजी, त्या लाईनवरनं मी पुढे विचार करत होतो. पुण्याच्या आसपास अनेक अशा गोष्टी तिथे दगडांच्या खाणी चालतात, तर त्या गोष्टींमध्ये मी त्यावेळेला जे आपले निर्माते चित्रपटाचे ते त्या भागात राहणार आहेत, तर मी त्यांच्यासोबत मी तिकडे जायचो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी पाहत होतो. मग हळूहळू तिथल्या लोकांना भेटत भेटत तिथलं काही मला गोष्टी कळायला लागल्या की ज्या फारच इंटरेस्टिंग होत्या, ज्या आजपर्यंत पुण्यात राहून सुद्धा माझ्यापर्यंत कधी पोहोचल्या नव्हत्या. की पुणे आउटस्कर्ट्सला ज्या पद्धतीमध्ये सगळं क्रशरचं सगळं बाकी सगळ्या गोष्टी चालतात, त्यातल्या छुप्या गोष्टी आहेत, त्यामुळे रिसर्च करता करता मला त्यातनं अनेक गोष्टी मिळाल्या की ज्या कोणालाच माहीत नव्हत्या, त्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात असं मला एक वाटलं. मी त्यातनं एक गोष्ट तयार केली. त्यातनं मला जेव्हा अभिषेकने ही गोष्ट सांगितली तेव्हा हे मला काहीच माहीत नव्हतं, आणि जेव्हा मी गोष्ट वाचली तेव्हा मला माझं नंदिनी हे कॅरेक्टर खूप स्ट्रॉंग आणि जसं खूप ओपिनियन आहे, तिला चॉईसेस आहेत आणि त्याचप्रमाणे ती वागत असते, तिचे एथिक्स ती मोडत नाही, आणि ते गोष्टी मला खूप जास्त भावल्या असं म्हणून मी. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे विकी, जो त्या गावातला मुलगा आहे आणि त्या गावात लहानाचा मोठा झाला आहे. किशोर कदम हे त्या गावातलं एक मोठं प्रस्थ आहे आणि ज्याच्या खाणी आहेत स्वतःच्या, त्याच्याकडे त्यांनी या लहानाचा मोठं केलं, लहान मुलासारखं वाढवलं आहे. एक काहीतरी घटना त्याच्या आयुष्यात घडतात, नंदिनी त्याच्या आयुष्यात येते, नंदिनीमुळे त्याच्या आयुष्यात नंदिनी आल्यामुळे त्याच्या आयुष्यात घडणारा बदल, आणि मग त्यामुळे त्याला त्या गोष्टीचं काय काय त्याला पे ऑफ करावं लागतं, तो हा सिनेमा आहे. आणि नुसतंच केवळ ही लव्ह स्टोरी नाही आहे, तर मला खरंच सांगायला आवडेल, आता आपण पाहतोच आहोत ग्लोबल वॉर्मिंग, जे काही निसर्गहानी होती आहे, नॅचरल कॅलॅमिटीज खूप होत आहेत. आमच्या सिनेमाचाच मुद्दा आहे जो आहे तो म्हणजे माइन्स आहेत, दगडाच्या खाणी आहेत, डोंगर खणून, जमिनी खणून, त्यातनं सिमेंट काढून, दगड काढून, पाण्याची पातळी पूर्णपणे लयाला गेलेली आहे. एवढंच नाही तर वृक्षतोड, आपण सगळ्याच गोष्टी बघतोय. हे वातावरणात जे काही ग्लोबल वॉर्मिंग जे काही झालेलं आहे, मला वाटतं त्यावर एक थोडासा दृष्टी टाकणारी ही फिल्म आहे. तुमचा शूटिंगचा अनुभव कसा होता? शूटिंगचा एक्सपिरियन्स फारच कमाल होता, कारण आम्ही ॲक्च्युली दगडांच्या खाणीत शूट करत होतो आणि सगळे लोकेशन्स ॲक्च्युअल लोकेशन्स आहेत. सो कुठेच आम्ही कधी चीट केलं नाही की आपण हे इथे चीट करूया किंवा हे लोकेशन इथे अवेलेबल नाही तर तिथे जाऊया. सो जे जे लोकेशन तुम्ही बघाल ते तिथे तिथे शूट केलेलं आहे, आणि भर उन्हात वगैरे शूट करत होतो आम्ही, पण फॉर्च्युनेटली टीम इतकी सुंदर होती की आम्हाला कधीच त्याचा काही त्रास झाला नाही, किंवा आपण किती टेम्परेचरमध्ये काम करतो आहे आणि किती वेळ काम करतो याचं कधी काही भासलं नाही आम्हाला. आणि फारच कमाल अनुभव होता. आणि तुझ्याबरोबर पण काम करताना फार मी एक एक सीन विसरूच शकत नाही, इतका काय म्हणूया अनुभव कमाल होता. मुळात माझा ऑलवेज कल असतो काम करताना ना थोडंसं हसत खेळत मजेशीर वातावरणात काम करावं, खास करून जेव्हा आपण उन्हात काम करत असतो आणि त्या दगडांच्या खाणींमध्ये काम करत असतो, तेव्हा वातावरण आजूबाजूचं सगळं वातावरण ना थोडंसं वृक्ष झालेलं असतं, फार कंटाळा आलेला असतो, अरे यार ऊन आहे बाय, तेव्हा असं माझ्यासारखं एखादं व्यक्तिमत्व असतं की थोडंसं वातावरणात थंडावा आणतं हसून खेळून टाईमपास करून. सो मग असंही कदाचित म्हणू शकतील अरे पण तेच जास्त झालं तुझं. या सिनेमात संगीत कसं असणार आहे? सगळं म्युझिक आहे ते रोहित नागभिडे या संगीत दिग्दर्शकांनी केलेलं आहे, आणि यात चार गाणी आहेत एकूण, आणि चारही गाणी वेगवेगळ्या जॉनरची आहेत, आणि अतिशय उत्तम पद्धतीमधनं त्याचं बॅकग्राऊंड म्युझिकही त्या पद्धतीने झालेलं आहे की जो काही टेन्स फिल्मचा निर्माण झाला पाहिजे, त्या खाणीचा एक जो ड्रायनेस आहे किंवा तिथली जी धगधग आहे सगळी त्या शहरामध्ये त्या गावामध्ये घडणारी, ती सगळी बॅकग्राऊंड म्युझिकमधनं पण ती आलेली आहे. म्हणजे ओरिजिनल साऊंड ट्रॅक जो पूर्ण बनला आहे फिल्मचा, तो आणि गाणी हे एकमेकांशी इतकं मर्ज झालेलं आहे, आणि रोहितने फार उत्तम पद्धतीमध्ये ती गाणी बनवलेली आहेत. लवकरच या सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला येतोय, तेव्हा याबद्दलची आणखी गंमत आपल्याला कळेलच. या टीमला ऑल द बेस्ट.